राज्यभरात धार्मिक स्थळ उघडी करण्यासाठी भाजपतर्फे आंदोलन करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने अंबाळनेर येथेही भाजपकडून धार्मिक स्थळ खुली करण्याकरता शंखनाद आंदोलन करण्यात आलं. ठाकरे सरकारनं 5 महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळं बंद करून ठेवली आहेत. आता सर्व व्यवहार सुरळीत झाले असताना फक्त धार्मिक स्थळं का बंद आहेत हा सवाल वारंवार सगळेच करत आहेत. मंदिरांवर अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या उपजीविकेवर गदा आल्याने त्यांची उपासमार होत आहे. त्यांना राज्य सरकार कोणतीही आर्थिक मदत देत नाही आणि मंदिरं देखील उघडली जात नाहीये. देशातल्या अन्य राज्यात मात्र मंदिरं सुरू आहेत. म्हणूनच देवधर्मावर सातत्याने अन्याय करणाऱ्या, देवी देवतांना बंदिस्त करून लाखो गरिबांची उपासमार करणाऱ्या ठाकरे सरकारला मंदिरं खुली करण्याचा इशारा देण्यासाठी श्रीकृष्ण जयंती आणि चौथ्या श्रावण सोमवारच्या पवित्र मुहूर्तावर भाजपाने अमळनेर व आध्यात्मिक समन्वय आघाडीतर्फे माजी आमदार स्मिता वाघ यांच्या नेतृत्वाखाली विजय मारुती मंदिर येथे शंखनाद आंदोलन केले. यासोबतच तालुका अध्यक्ष हिरालाल पाटील, युवा मोर्चा प्रदेश सचिव भैरवी वाघ पलांडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.